नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला ताकातली मिरची दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आणि ह्या वीस मिरच्या होत्या बिनतिकटाच्या बघा लांबडे असते त्याने एवढे एवढे तुकडे करून घेतलेले तुम्ही, के के तुम्ही, तुम्ही अशा पण पद्धतीच्या घेऊ शकता बरं का मिरच्या की कारण की खूप सारे असे कमेंट येतात की आम्ही तिकट खात नाही तर बिनतिकटाच्या पण तुम्ही अशा जाड पण घेऊ शकता आणि अशा पण अशा जाड जर घेतले ना तर थोड्यातरी अशा घ्या तुम्ही कढई गरम करत ठेवलेले आहे तर पहिले आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्यांना काय केलं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे कढई चांगली कडक गरम झालेले एकसारखे पहिलं दोन मिनटं आपल्याला असं परतून आहे बघा अशा पद्धतीनं डाग पडले पाहिजेत बघा मिरचीला एवढी मिरची भाजायची आहे हलवून हलवून आता ही जी जाड मिरची ना लवकर भाजली जात नाही हे पण लक्षात ठेवायचं तर असं थोडंसं दाबून घ्यायचं पण तिला डाग पडले पाहिजे ही लक्षात ठेवायची बघा थोडी थोडी भाजली नाही तर असं करायचं बघा हाताने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे चांगली भाजली जायला ह्या बारक्या मिरच्या कशा लगे भाजतात जे लांबड्या जे असतात ना पोपटी कलरच्या बिन तिकटाच्या तुम्ही ह्या तिकट पण वापरू शकता बिन तिकट पण वापरू शकता थोडीशी एक मिरची राहिली भाजायची एवढी भाजून घेते मी मिरची बघा भाजून झालेली आहे गॅस एकदम मी आता बारीक केलेला आहे त्यात एकदम मी थोडंसं तेल टाकणार आहे बघा छोटा चमचा अर्धा जरी टाकला तरी चालेल पण थोडंसं तेल टाकायचं आणि एक परतून घेऊया आपण तेल टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीत मिरची झालेली आहे बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स करून घेतलं आहे बघा हे सगळं मीठ टाकलेलं मीठ थोडंसं जास्त टाकायचं आता ह्याच्यात घेतलं आहे बघा हे अर्ध फुलपात्र मी ताक घेतलेलं आहे हे ताक टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं ताक थोडंसं आपट आहे मी तुमचं आंबट नसलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये ही मिरची थोडीशी आपण मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची बघा अशा पद्धतीने ना ताक पूर्ण आपल्याला आटवून आहे आता हे थोडंसं आटलेलं आहे बघा गॅस मिडियम आहे या ताकामध्ये पूर्णपणे मिरची अशी शिजवून काढायची त्याप्रमाणे आता मिरचीमध्ये तुम्ही ताक वाटायचं मी अर्ध फुलपात्र वतलेलं आणि एकदम आपल्याला हे सुक्क करायचं हे लक्षात ठेवायचं बघा अशा पद्धतीने बघा एकदम सुक्क करायचं पूर्ण ताक आटलं पाहिजे बघा ताका जे आपले बारीक बारीक अशी हे असतात का नाही ते पण बघा तसेच राहिलेले आहे ती आणि ही जी मिरची आहे ना तुम्ही आता हे आठ ते दहा दिवस ही मिरची खाऊ शकता बरं का बिलकुल खराब होत नाही वर ठेवली तरी चालेल फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवली तरी पण चालेल मस्त लागती करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा